जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर शीतल जाधव यांना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी विधानसभेच्या अधिवेशनात तडकाफडकी निलंबित केले. आरोग्य अधिकाऱ्यांच्या निलंबनामागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक तथा सोलापूरचे शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांचा हात असल्याचा गंभीर आरोप यावेळी सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांनी केला आहे. आरोग्य खात्यातील कर्मचारी हे अत्यंत दबावाखाली काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. आम्ही मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे कट्टर समर्थक आहोत अशी धमकी देत आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय असा गंभीर आरोप यावेळेस कर्मचाऱ्यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे कार्यकर्ते तथा पदाधिकाऱ्यांनी अशाच धमक्या दिल्या तर आम्ही कसं काम करायचं असा सवालही आरोग्य कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना विचारला. सोलापूरच्या आरोग्य खात्यातील प्रशासकीय कामकाजात राजकीय नेत्यांचा पुढाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा हस्तक्षेप थांबवावा अशी मागणी आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांनी केली आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या दबावाबाबत नवनिर्मित नर्सेस संघटनेच्या वतीनं मी आपणास सांगू इच्छिते. आरोग्य विभागाचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे निलंबन नुकतेच शासनाने केलेले आहे. सदर निलंबन हे माझ्या तक्रारीवरून झाल्याचे सांगत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे हे आरोग्य विभागात कधी स्वतः तर कधी त्यांचे कार्यकर्ते पाठवून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. माननीय मंत्री महोदयांच्या पक्षाचे असल्याने आमचे कोणी काही वाकडे करू शकत नाही. आम्ही सांगितलेले जर तुम्ही कर्मचाऱ्यांनी नाही ऐकले तर तुमची अवस्था शीतलकुमार जाधव यांच्यासारखी होईल असे धमकीवजा संदेश देतात. सन्माननीय शिवसाहेबांना काल इनवर्डला निवेदन दिलेले असून कृपया आरोग्य विभागावरील दबाव तंत्र जुगारून देणे कामी व आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी यांना शासन नियमाप्रमाणे काम करण्याबाबत मार्गदर्शन मिळावे ही विनंती. आता आपली भूमिका काय नेमकी? कर्मचाऱ्यांवर जो दबाव आहे तो दबाव किंबहुना कमी व्हावा संघटनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या पाठीशी नवनिर्मित नर्सेस संघटना खंबीरपणे उभी राहील. मंत्री साहेबांना आम्ही मेलवर निवेदन पाठवण्याचा प्रयत्न आहे. निवेदन आज कसल्याही परिस्थितीमध्ये मेलवर पाठवू. मुख्यमंत्री साहेब आणि हेल्थ मिनिस्टरला आम्ही निवेदन देणार आहोत, मेल करत आहोत.